गुजरातमध्ये भाजपला धक्का बसला असून काही दिवसांपूर्वीच कमळ हाती घेणारे पाटीदार समाजाचे नेते निखिल सवानी यांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे. भाजप फक्त लॉलीपॉप दाखवत असून प्रत्यक्षात ते काहीच करत नाही अशी टीका करत निखिल सवानी यांनी भाजपला रामराम केला. लवकरच राहुल गांधींची भेट घेणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे भाजपत प्रवेश करण्यासाठी मला 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असा गंभीर आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला आहे. 1 कोटीपैकी 10 लाख रुपये मला ऍडव्हान्स देण्यात आलं असं सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत नोटांचं बंडलच ठेवलं. मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. छेडछाडीच्या भीतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद स्टेशन दरम्यान एका मुलीने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत जखमी झालेल्या मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. कोणत्याही बँकेतील किंवा वित्तीय संस्थेतील 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आता ओळखपत्राची मूळ प्रत अनिवार्य असणार आहे. आर्थिक घोटाळे, बोगस नोटा यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने याबद्दलची अधिसूचना जारी केली असून त्यासाठी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअपमुळे सहज शक्य झाल्यात. व्हॉट्सअप लोकांच्या गरजा लक्षात घेऊनच दिवसेंदिवस वेगवेगळ्या फीचर्सचा समावेश करत आहे. गेल्या आठवड्याभरात व्हॉट्सअपमध्ये 3 नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला. आता व्हॉट्सअप अधिक सुलभ व्हावं आणि व्यावसायिकांना उपयोगी पडावं असं महत्वाचं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लवकरच युजर्सना व्हॉट्सअपवर ऑडिओ कॉन्फरन्स कॉल करता येणार आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते GVL नरसिंह राव यांना धारेवर धरलं असून ट्विटरच्या माध्यमातून त्यांना खडेबोल सुनावलेत. यासोबतच त्याने एक बोचरा प्रश्नही त्यांच्यासमोर उपस्थित केला. तेव्हा भाजपचे प्रवक्ते GVL नरसिंह राव आता या ट्विटरवर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मंडळींची बौद्धिक क्षमता फार कमी असते असं वक्तव्य केल्यामुळे नरसिंह राव यांच्यावर फरहानने आगपाकड केली आहे.